स्वातिका किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत दाल मखनी एक पंजाबी डिश शेअर करत आहे। खूपच मोजक्या आणि कमीत कमी साहित्यामध्ये आणि इझी पद्धतीने मी ही दाल मखनी शेअर करत आहे, कारण लॉकडाऊनचा पिरियड चालू आहे। घरामध्ये अवेलेबल असलेल्या साहित्यापासून अगदी ढाबा स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल असे आपण दाल मखनी बनवत आहोत। तर इकडे मी अख्खे उडीद आणि थोडेसं राजमा असं त्याला 8 ते 10 तास मी भिजत घातलेलं, छान भिजलेले आहेत। आता याच्यामध्ये खडे मसाले मी शिजतानाच टाकत आहे, कारण शिजताना तुम्ही खडे मसाले टाकले तर छान फ्लेवर उतरतो। खडे मसालेमध्ये नेहमीचेच खडे मसाले तेजपत्ता, मोठी इलायची, दालचिनी, स्टारफूल आणि आता थोडंसं मी तूप घातलं आहे त्याच्यामध्ये आणि एक मोठी इलायची मी घातलेली, लवंग घेतले 2 आणि आता थोडंसंच मी मीठ घालत आहे चवीपुरतं। आता याला प्रेशर कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घेत आहे। कुकरला शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया। तर इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेले आहे। जर तुम्ही छोटे कांदे घेणार असाल तर 2 ते 3 कांदे घेऊ शकता। आणि या ठिकाणी मी कोणत्याही प्रकारची पेस्ट वगैरे करणार नाही, झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे। तर या ठिकाणी अशा छोट्या खिसणीच्या साहाय्याने मी कांदा आणि टोमॅटो खिसून घेणार आहे। खूप छान टेस्ट आहे ते, असं खिसून घेऊन तुम्ही एक वेळ ट्राय करा। तर या ठिकाणी आपले अख्खे उडीद आणि राजमा व्यवस्थित शिजलेलं आहे। आता याच्यामधील जे खडे मसाले मी घातलेले शिजताना ते काढून घेते, कारण आता खडे मसाल्याचा पूर्ण फ्लेवर याच्यामध्ये उतरलेला आहे। आणि इकडे तुम्ही बघू शकता किती छान शिजलेलं आहे, एकदम सॉफ्ट 3 शिट्ट्यामध्ये आरामात शिजतं आहे। तर सगळे खडे मसाले काढून घेते, कारण खातेवेळी जर ते तोंडामध्ये आले तर एखाद्या वेळेस चव बिघडते, त्यासाठी मी आता हे खडे मसाले काढून घेणार आहे। आणि या ठिकाणी थोडंसं पाणी कमी वाटतं आहे तर मी आता या ठिकाणी गरम पाणीच घालणार आहे। गार पाण्याचा आपल्याला वापर करायचं नाही याच्यामध्ये। तर या ठिकाणी आता मी त्या सेम कुकरमध्ये थोडंसं पाणी गरम करून घेतलेलं आहे, ती याच्यामध्ये घालत आहे। गार पाण्याने चव बदलते, त्यामुळे गरम पाण्याचाच वापर करा। तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये मी 3 ते 4 चमचे तेल घालत आहे, त्याचबरोबर 1.5 चमचा मी तूपसुद्धा घालत आहे। तर तुम्हाला नुसता बटरसुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता, तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही बटरमध्येसुद्धा नुसती करू शकता ही दाल मखनी। तर या ठिकाणी तेल आणि तूप मी दोन्ही मिक्स करून करत आहे ही। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी थोडंसं आता तूप घातलेलं आहे। तेल आणि तूप छान गरम झाल्यानंतर आपण बेसिक मसाले जसे जिरे 1 चमचा मी घालणार आहे आणि थोडीशी मोहरी घालणार आहे, दोन्ही छान तडतडू द्यायचं आहे बघू शकता। तर या ठिकाणी जिरे छान फुललेले आहेत आणि मोहरी पण आता थोडीशी मी घातलेली आहे, ती पण छान फुललेली आहे। आता आपण जो खिसलेला कांदा आहे तो घालत आहेत। खिसलेला कांदा यावेळी ॲड करा आणि छान त्याला ब्राउन होईपर्यंत परतून घ्या। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल छान पेस्ट जशी आपण मिक्सरला करतो त्या पद्धतीतच छान ग्रेट झालेला आहे। ज्यावेळी तुम्ही एखादी रेसिपी करत असताना त्यामध्ये खिसलेला कांदा किंवा पेस्ट केलेला कांदा घालाल तर चवीमध्ये दोन्ही पण डिफरंट आपल्याला जाणवतो। कांदा छान ब्राउन झालेला आहे बघू शकता। आता याच्यामध्ये जो खिसलेला टोमॅटो आहे तो सुद्धा ॲड केलेला आहे। तर या टोमॅटोला पाहून तुम्हाला कोणी म्हणणार सुद्धा नाही की हा तुम्ही खिसून घेतलेला आहे, असं वाटते हे टोमॅटो आपण मिक्सरमध्येच त्याची पेस्ट केली आहे। अशा प्रकारे झटपट असं होतं। आता थोडंसं मीठ घालत आहे आणि छान त्याला आता तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहे। त्याचबरोबर मी आता थोडासा याच्यामध्ये ओवासुद्धा घातलेला आहे डायजेशन सिस्टीम सुधारण्यासाठी। तर या ठिकाणी बघू शकता छान तेल सुटलेलं आहे, मसाला आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे। आता या ठिकाणी थोडीशी मी कोथिंबीर घालत आहे। फोडणीमध्ये ज्यावेळी तुम्ही कोथिंबीर घालताना त्यावेळी कोथिंबीरचा खूप छान फ्लेवर उतरतो, त्यामुळे थोडीशी कोथिंबीर नेहमी फोडणीमध्ये कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही घालू शकता, खूप छान फ्लेवर उतरतो। आता या ठिकाणी छान मसाला परतून झालेला आहे। आता या ठिकाणी फक्त मी आता लाल तिखटच ॲड करणार आहे, बाकीचे मसाले मी नंतर ॲड करणार आहे। तर लाल तिखटसुद्धा तुम्ही जे ठेवणीतलं असेल ते करू घालू शकता किंवा लाल मिर्च पावडरसुद्धा वापरू शकता। तरी ते छान असा मसालासुद्धा आपण या तेलाबरोबर परतून घ्यायचा आहे लाल तिखट। आणि त्याच्यामध्ये आता आपण जी शिजवून ठेवलेली डाळ आहे, अख्खे उडीद आणि राजमा आहे तो घालत आहोत। तर या ठिकाणी पाणी आपल्याला अंदाजाने जेवढं घट्ट जेवढं पातळ पाहिजे या पद्धतीत तुम्ही घालू शकता, फक्त पाणी गरमच वापरायचं आहे। उडीद थंड झाल्यानंतर उडदाची जी आमटी असते ना ती थोडीशी घट्ट येते, त्यामुळे तुम्ही ह्याच वेळी तुम्हाला जेवढी थिकनेस पाहिजे त्या पद्धतीत तुम्ही पाणी यावेळेस ॲड करा, गरम पाणी ॲड करा। त्याच्यानंतर थंड झाल्यानंतर त्याला आपल्याला पाहिजे ते आपल्याला त्याला घट्टपणा येईल। तर आता याला छान आपण उकळून देणार आहोत आणि नंतरचे मसाले आपण ॲड करणार आहोत।
या ठिकाणी छान उकळी आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये बेसिक जे सुके मसाले आहेत ते घालत आहोत, जसं की जिरे पावडर 1 चमचा घातलेले आहे, त्याच्यानंतर 1.5 चमचा मी धनिया पावडर घातलेले आहे, आणि त्याच्यानंतर आपण 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. तर अगदी बेसिकचे मसाले घरामध्ये आपले अवेलेबल असतात, हेच मसाले घालून ही छान आता आपण मंदाचेवर त्याला छान शिजून देणार आहोत. छान असा घट्टपणा, डाळ आणि पाणी असं वेगळं नाही झालं पाहिजे, अशा प्रकारे आपण ते छान शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता कलर खूप छान आलेला आहे, सुवास खूप तुरवळत आहे. थोडीशी कोथिंबीर मी यावेळी ॲड केलेली आहे. आता मंदाचेवर याला 5 ते 10 मिनटं शिजवून घेऊ. तर या ठिकाणी 10 मिनटांमध्येच आपली दाल मखनी रेडी झालेली आहे. बघू शकता छान अशी घट्टसर झालेली आहे आणि कलर पण सुंदर आलेला आहे. आता याच्यावरती आपण तडका देणार आहोत, कारण तडका दिल्यानंतर आणखी त्याचा फ्लेवर वाढेल. या ठिकाणी थोडंसं तूप गरम केलेलं आहे आणि आता थोडंसं मी लाल तिखट घालत आहे. तर हे बेडगी मिरचीचं लाल तिखट आहे, कलरसाठी मी वापरत आहे. तर तूप जास्त गरम करायचं नाही, जेणेकरून आपलं लाल तिखट आहे जळू नये यासाठी. तर थोडंसं तूप गरम करून लाल तिखटाच्या आपण जी फोडणीवरून देणार आहोत, दिसायला खूप सुंदर दिसते याच्या वरून तडका दिल्यानंतर. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती छान फोडणी बसलेली आहे. आता त्या थोड्याशा पॅनमध्ये मी थोडीशी डाळ घेऊन ती सुद्धा त्याच्यामध्येच ॲड करत आहे. अशाने पण खूप छान फ्लेवर वाढतो अशा प्रकारे तुम्ही तडका दिल्यानंतर. तर आता याच्यावरतीच आपण फ्रेश क्रीम घालणार आहोत, थोडीशी कोथिंबीरीने तिला गार्निश करणार आहोत. तर या ठिकाणी फ्रेश क्रीम ही घरची मलई आहे, तुम्ही तुमच्याकडे मार्केटची असेल तर ती सुद्धा घालू शकता, पण मलई एंडमध्ये घाला सर्व ज्यावेळी तुम्ही सर्विंग करतात त्यावेळी. तर या ठिकाणी बघू शकता खूप छान दिसत आहे. आता थोडीशी हिरवी कोथिंबीर मी घालून छान त्याला आता गार्निश करत आहे. चवीला पण खूप छान लागते, जरूर ट्राय करा. आणि या ठिकाणी थोडीशी कोथिंबीर घालून आपण आता ही दाल मखनी ट्राय करत आहोत, सर्व करत आहोत. तर नक्कीच तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा. प्रथमच चॅनलवरती आलास तर सबस्क्राईब जरूर करा. भेटते एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड टेक केअर.